नमस्कार, तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे लोकमत डॉट कॉम. मी आहे कीर्ती आणि आज माझ्यासोबत आहेत लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक विनायक पात्रुटकर सर. आणि आज सर, महाराष्ट्रात पूर्ण जनता जी आहे ती आज खूप जास्त आनंदात आहे, कारण आता फायनली महाराष्ट्राला एक स्थिर असं सरकार मिळालेलं आहे आणि आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. खरं तर मुंबईकर हे आज जास्तीच आनंदात आहे, कारण पहिला मुंबईकर जो मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला आणि तोही शिवसेनेचे उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले, त्याच्यामुळे प्रत्येक शिवसैनिक आणि मुंबईकर हे आज खूप जास्त आनंदात आहेतच. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री आहेत जे विराजमान झाले आहेत, पण आज शपथविधी सोहळा जो इतका थाटामाटात सुद्धा पार पडला आहे त्यावर तुम्हाला काय वाटतंय? महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खरोखरच ऐतिहासिक न भूतो असा हा सोहळा होता, कारण ज्या पद्धतीने मांडणी केली गेली, ज्या पद्धतीने रचना केली गेली, जी व्यवस्था होती आणि जी सगळी दिग्गज माणसं सगळ्या पक्षाची आली त्याच्यामध्ये, त्यामुळे असं वाटतं की ऐतिहासिक सोहळा बराच काळ लोकांच्या लक्षात राहील अशा पद्धतीनं सोहळा घडवून आणला गेला. कारण तुम्हाला माहिती की गेले महिनाभर महाराष्ट्रामध्ये सरकार नव्हतं, मुख्यमंत्री नव्हते, कुठल्या पक्षाचं ठरत नव्हतं आणि या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तो तणाव निवळणारा असा हा सोहळा होता. आणि मला असं वाटतं की एक चांगली गोष्ट, एक चांगला संदेश संपूर्ण देशभरात गेलेला या निमित्ताने, आणि सगळीकडे आपण तो जल्लोष, तो जोश आणि तो सगळ्या घोषणा आणि वातावरण आपण बघितलं तर लक्षात येईल खरोखरच लोकांना आनंद झालेला आहे. आणि मुळात आपण उत्सवप्रिय माणसं आहोत, मराठी माणसं, आणि असा उत्सवप्रिय माणसाला एक मोठा उत्सव सोहळा बघण्यामध्ये जो आनंद असतो तो आनंद आज या सगळ्या शपथविधीच्या सोहळ्यांनी घडवून आणला गेला. ती पुनरुक्ती दिली गेली जशी 1995 शिवतीर्थावरच झालं होतं आणि तसाच एक चांगला, त्याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक चांगला सोहळा आज आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला बघता आला. पण आज सगळ्याच नेत्यांनी, म्हणजे बाकीच्या राज्यातल्या नेत्यांनी सुद्धा, नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आज शुभेच्छा दिल्या आहेत आणि शुभेच्छांचा वर्षाव जो आहे तो महाराष्ट्रातल्या या तिन्ही पक्षांच्या सगळ्या नेत्यांवर होतच आहे, ज्यांनी ज्यांनी मंत्रिपदाची आज शपथ घेतली. पण सोनिया गांधी यांनी पत्र पाठवलं पण त्या उपस्थित नव्हत्या या कार्यक्रमाला, काय वाटतं काही त्याचं कारण? मला असं वाटतं की म्हणजे काल आदित्य ठाकरेंनी त्यांना जाऊन स्वतः पत्र दिलं, निमंत्रण दिलं होतं. मनमोहन सिंग माजी पंतप्रधान यांनाही पत्र दिलं आदित्य आणि मिलिंद नार्वेकरांनी, आणि त्यावेळेस म्हणजे त्यांचा करायचा कार्यक्रम निश्चित नव्हता. आणि आज सकाळी दुपारच्या वेळेला त्यांनी पत्र पाठवून, आपण जरी येणार नसलो तरी आमचे सगळे काँग्रेसचे पाठीराखे, काँग्रेसचे लोकही तुमच्या बरोबर असतील असं आश्वासन त्यांनी त्या पत्राद्वारे उद्धव ठाकरेंना दिलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. कारण जे दोन गोष्टी त्याच्यामध्ये आपण राजकीय अंगाने बघितलं गेलं तर एक तर तुम्ही सपोर्टिंग सरकार किंवा सपोर्ट करणारा असा एक बऱ्याचदा हे होऊ शकतो, पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं बरीच वर्ष राज्य होतं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये गेले 5 जरी नसलं तरी बरीच वर्ष काँग्रेसची सत्ता, तिथले नेते हे सगळे महाराष्ट्राचा एक मोठा सपोर्ट होता आणि तो इतिहास आहे मोठाच्या मोठा. म्हणजे जेव्हा जेव्हा हिमालय अडचणीत आला तेव्हा सह्याद्री धावून गेला, यशवंतराव चव्हाणांपासून आपण बोललेलो आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा. आणि गेले काही दिवस काँग्रेस एकूण याला संकुचित हे झाल्यामुळे कदाचित थोडंसं वाटलं असेल त्यांना की आपण प्रत्यक्ष सोहळ्याला उपस्थित न राहता शुभेच्छा द्याव्यात. मात्र मला असं वाटतं की दिल्लीमध्ये ते भेट घेतील किंवा स्वतः मुंबईमध्ये येतील आणि कदाचित वेगळी भेट होऊन एक वेगळा सोहळा होऊ शकतो पुन्हा एकदा. आज जेव्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात आली त्याच्या आधी तिन्ही पक्षांनी मिळून एक सूत्री कार्यक्रम तो सुद्धा जाहीर करण्यात आला होता, त्याच्यामध्ये बऱ्याच घोषणा ज्या होत्या लोकप्रिय घोषणा त्यांनी केल्या. पण काय वाटतं या सगळ्या घोषणा समजा पूर्णत्वास न्यायच्या असेल तर त्याला सरकारी तिजोरीला त्याचा काही फटका बसण्याची शक्यता आहे? त्याच्यामध्ये कसं आहे म्हणजे आपण जेव्हा विचार करायला लागतो की किमान समान कार्यक्रम हा जो असतो तो एक तर तुम्हाला आघाड्याचं सरकार घेऊन काम करताना अनेक विचार करावे लागतात. प्रत्येकाचे जाहीरनामे वेगळे आहेत, प्रत्येकाचे आश्वासनं वेगळी आहेत, प्रत्येकाचं ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये टार्गेट ऑडियन्स ज्याला म्हणतो आपण असा वेगवेगळा असतो. त्यामुळं शेतकरी असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा राज्यातले मोठे मोठे प्रश्न असतील, प्रत्येक पक्षाची त्या प्रश्नाकडे बघण्याची भूमिका ही वेगवेगळी असते. त्यामुळे तिन्ही पक्षांनी, विशेषतः तीन महत्त्वाच्या पक्षांनी मिळून एक किमान समान कार्यक्रम आज जाहीर केला. त्याच्यामध्ये बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांसाठीचे प्रश्न आहे आणि असे अनेक मुद्दे त्यांनी त्याच्यामध्ये हाताळलेले आहेत. आता तो जो प्रश्न आहे तुम्ही म्हणता की आर्थिक हे, आता जवळपास आपल्या राज्याला 4.5 लाख कोटीच्या वर कर्ज आहे आणि जर आता म्हणजे नुसती शेतकऱ्यांपुरतं आपण जर सरसकट माफी असा शब्द वापरला जातो बऱ्याचदा, आणि तो ती जर माफी करायची असेल तर 60,000 कोटी एक्स्ट्रा लागणार आहे. तेवढे पैसे आपल्या तिजोरीमध्ये नाही आहेत आणि किंवा तिजोरीवर ताण पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा वेळेला राज्याची आर्थिक स्थिती ती डबघायला आलेली आहे तर ती सावरणं
आणि लोकांच्या गरजा पूर्ण करणं, अपेक्षा पूर्ण करणं, असे दोन्ही आव्हानं या सरकारपुढे असणार आहेत. त्यामुळं साहजिकच आहे की आघाडीचं सरकार करताना सुदैवाने असं कसं आहे की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना तुलनेने त्यांच्याकडे मंत्री हे कमी आहेत, अनुभवी मंत्री, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खूप ज्येष्ठ मंत्री आहेत सगळे. त्यांना राज्याचा आवाका आहे, त्यांना प्रश्न माहिती आहे आणि कुठल्या प्रश्नावर किंवा कुठल्या एखाद्यावर किती खर्च करायचा, किती काळासाठी करायचा, गुंतवणूक कशी करायची, ह्याचे बऱ्यापैकी आडाखे त्यांच्याकडे आहेत, तयार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एकतर तुम्हाला खूप समतोल दृष्टीने या सगळ्या खर्चाच्या बाबीकडे बघितलं पाहिजे, तरच ही अर्थव्यवस्था थोडीशी टिकून राहील, तगून राहील. अन्यथा काय होईल, परत एकदा राज्य डबघाईला जाईल आणि खूप कर्ज परत वाढेल डोक्यावर. ती शक्यता जर टाळायची असेल तर कुठल्याही भावनेच्या आहारी न जाता अगदी व्यावहारिक दृष्टीनं या सगळ्या प्रश्नांकडे बघितलं पाहिजे आणि तसंच बघितलं तर हे सरकार दीर्घकाळ टिकू शकेल. प्रकल्पाच्या वर आपण आता बोलणार आहोत, म्हणजे नाणार प्रकल्प आहे किंवा समृद्धी महामार्ग प्रकल्प, आता या सगळ्या प्रकल्पांचं काय होणार आहे पुढे, काय वाटतं? हा प्रश्न बऱ्याच माध्यमांकडून विचारला जातो आणि स्वाभाविक आहे. मगाशी जेव्हा किमान समान कार्यक्रमाची एकत्रित पत्रकार परिषद झाली, त्या तिन्ही नेत्यांना, एकनाथ शिंदे होते, जयंत पाटील होते, बाळासाहेब थोरात होते, या तिन्ही नेत्यांना हा प्रश्न माध्यमांकडून विचारला गेला आणि त्यांनी उत्तर बरोबर होतं त्यांचं. काय होतं, आपल्या राज्याचे प्राधान्यक्रम काय, प्रायोरिटी काय प्रश्नांची, म्हणजे बुलेट ट्रेन प्रायोरिटी आहे, समृद्धी महामार्ग आहे की नाणार आहे, हे समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला आत्ता शेतकऱ्यांची कर्जमाफी, पावसामुळे जो फटका बसलेला आहे, म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ आणि काही जिल्ह्यांमध्ये कोरडा ठक्क, म्हणजे कोरडा दुष्काळ झाला म्हणतो आपण, अशी परिस्थिती राज्याची आहे. तर त्याच्या त्या प्रश्नांकडे, लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन मला असं वाटतं याच्यावर विचार केला पाहिजे. त्यामुळं बुलेट ट्रेन ही प्रायोरिटी नाही आहे आपली. नाणारवर मतभेद आहे, परंतु त्याच्यावर आता किती टप्पा पुढे गेलेला आहे त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. जमीनचा मोबदला किती झालेला आहे, म्हणजे अधिग्रहण किती झालेला आहे, हाही चर्चा केली पाहिजे. आणि शिवसेना ही भावनिकतेवर चालणार पक्ष आहे, त्यामुळे ते लोकांची भूमिका लक्षात घेतील आणि कदाचित त्याच्यावर निर्णय घेतील. सह्याद्री महामार्गाचं काम जवळपास बऱ्यापैकी पूर्ण झालेलं, म्हणजे त्याचे पूर्ण, म्हणजे महामार्गाचं काम पूर्ण नाही पण त्याचे आराखडे वगैरे, जमीन अधिग्रहणाचे काम बरेच पूर्ण झालेले आहे, शेतकऱ्यांना पैसे वाटप झालेले आहेत, त्यामुळे ते काम बऱ्यापैकी पुढे गेलेलं आहे. आता त्याला विरोध करून चालणार नाही, त्यामुळे तुम्हाला बरं, एक चांगला प्रकल्प जर राज्यात होत असेल तर तो प्रकल्पाला विरोध करण्याचं कारण नाही आहे. मला असं वाटतं की हे आघाडीचं सरकार असेल, महाविकास आघाडीचं, हे या दृष्टीनं बघेल की बाबा जर याची जमीन अधिग्रहण झालेली आहे, भूसंपादन झालेलं आहे, शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत, पुन्हा तो प्रकल्प मागे घेऊन काय करणार सरकार? शेतकरी थोडेच पैसे देणार तुम्हाला परत, अनेकांनी जमिनी विकून टाकलेल्या आहेत, सरकारने पैसे दिलेले त्याला, त्यामुळे असं होणार नाही. त्यामुळे समृद्धी महामार्गासारखा प्रश्न हा कदाचित पुढे सरकू शकेल. बुलेट ट्रेनबाबत मात्र प्रचंड वाद आहे, अजून खूप जमिनी अधिग्रहण व्हायचं आहे, भूसंपादन व्हायचं आहे, कदाचित तो प्रकल्प पुढे जाऊ शकतो. आणि असं ऐकी वाद आहे की बऱ्याचदा याच्यासाठी असलेली रक्कम पण केंद्राने परत घेतलेली आहे बुलेट ट्रेनसाठीची, त्यामुळे कदाचित शिवसेनेचा प्रामुख्याने विरोध आहे, अर्थात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची भूमिका पण तशी जशी शक्यता आहे. त्यामुळे राज्याला कोणते प्राधान्याने प्रश्न पडलेले त्याच्याकडे लक्ष देऊन मग बुलेट ट्रेनसारख्या प्रश्नाकडे वळण्याची शक्यता दिसते. पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता समजा हे 5 वर्ष स्थिर सरकार समजा हे असलं तर 5 वर्षामध्ये कुठल्या कुठल्या योजनांना प्राधान्य दिला गेला पाहिजे? आता सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे तो, म्हणजे स्थिर सरकार होण्याच्या आधी सुद्धा, म्हणजे सरकार बनण्याच्या आधी सुद्धा पासून तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहेच. आज शपथविधी ग्रहणासाठी 400 शेतकऱ्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं, पण यांनी त्यांचा प्रश्न सुटणार आहे का, काय वाटतं? एक कुठली अशी गोष्ट आहे जी त्यांच्यासाठी सध्या तरी जेव्हा पत्रकार परिषद मी पाहत होतो या तिघांची, किमान समान करण्याची, शेतकरी या विषयावर त्यांची मोठी चर्चा झाली. काय होतं, कारण उद्धव ठाकरेने दौरे केलेले आहेत, स्वतः शरद पवार पण निवडणूक झाल्यानंतर आधी नंतर कंटिन्यू ते फिरत आहेत आणि प्रधानमंत्र्यांना त्यांनी पत्र दिलेलं होतं की तातडीची 3,500 कोटीची मदत तुम्ही लगेचच द्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांसाठी. त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न हे टॉप प्रायोरिटी आहे या गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या. किंबहुना आत्ता आपण बोलतो आहोत आणि पहिली कॅबिनेट मिटिंग होणार आहे, कदाचित एखादी घोषणा होण्याची पण शक्यता आहे. त्यामुळं अशा अवस्था, म्हणजे एका म्हणणार आहोत की शेतकऱ्यांना काहीतरी मोठं मदत राज्य सरकारकडून मिळण्याची शक्यता आहे, कारण शेतकरी हाच या आघाडीचा मोठा प्राण असणार आहे, टॉप प्रायोरिटी असणार आहे. कारण तिन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये, आश्वासनांमध्ये शेतकऱ्यांविषयी आम्ही सगळं करू, कर्जमाफी करू, सरसकट कर्जमाफी करू, अशा तिघांची कॉमन जे आश्वासन आहे त्याच्यामध्ये शेतकरी हे आश्वासन होतं. त्यामुळे मला असं वाटतं की विशेषतः द्राक्षबागायतदार, कांदा उत्पादक, ह्या ज्या म्हणजे ज्यांच्यावर खूप नुकसान झालं, विशेषतः सांगली, कोल्हापूर या साताऱ्याच्यामध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आणि अक्षरशः हातातोंडाशी आलेला घास ह्या निसर्गाने ओढावून घेतलेला, काढून घेतलेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं त्या ठिकाणी.
म्हणजे आता उद्या जाऊन बाजारात विकायचा प्रचंड पाऊस पडला आणि सगळं नुकसान झालेलं आहे. म्हणजे ज्याला म्हणतो आपण एक म्हणजे वाईट उदाहरण आहे की हाताला आलेला मुलगा मरण बाबा अशी अशी अवस्था आई वडिलांची जशी होते तशी शेतकऱ्यांची अवस्था झाली होती. तर त्या अवस्थेमध्ये शेतकरी आता हतबल आहे. तर त्या हतबल शेतकऱ्याला एक मोठी आशा या आघाडी सरकारकडनं आहे आणि मला असं वाटतं की आजच्या कदाचित कॅबिनेटमध्ये एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री पदाची शपथ तर झाली पण उपमुख्यमंत्री पदासाठी कोणाचंही नाव सुचवलं गेलं नाही, काय वाटतं त्याच्या मागचं कारण काय असायला पाहिजे? नाही, त्याच्यावर आपण दिवसभर माध्यमांनी बघितलेलं आहे की अजित पवार हे भाजपकडे जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन परत एनसीपीकडे आले. म्हणजे अगदी म्हणजे अर्थात एनसीपीमध्ये होतेच ते, परंतु त्या पक्षात जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ, त्यामुळे त्यांचा आग्रह उपमुख्यमंत्री पदाचा आहे असणार स्वाभाविक आहे. त्यामुळे आज पण दिवसभर चर्चा होती वेगवेगळ्या माध्यमातून, बरं ते कोणाशी बोलत नव्हते. असं दिसतं आहे की त्यांना त्यांचा आग्रह असणार आहे की उपमुख्य कसं आहे, उपमुख्यमंत्रीपद म्हणजे तुम्हाला लोकांचं डेकोरम ज्याला म्हणतो आपण, एक थोडंसं एक पदाचं ज्याला त्याला अधिकृत कुठलाही मान्यता नाही आहे. जी मुख्यमंत्रीपदाला जी सरकारी मान्यता आहे अधिकृत आहे, तसं उपमुख्यमंत्रीपद तुम्ही दोन नेमू शकता, ती काही अडचण नसते बऱ्याचदा. परंतु ते एक मानाचं पद असतं किंवा सीएम नंतर डिसेंबर, आपल्याकडे महाराष्ट्रात ती परंपरा आहे की यापूर्वी पण उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भोगलेलं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपल्याला जर सिनियरिटी काउंट करायची असेल, आपली एक ज्येष्ठता सेवा ज्येष्ठता जर काउंट करायची असेल तर उपमुख्यमंत्रीपद असायला पाहिजे असा आग्रह त्यांनी शरद पवारांकडे धरला असावा अशी शक्यता आज अनेक वर्तुळामध्ये वर्तवली गेली. आणि जयंत पाटलांना प्राधान्य शरद पवारांचं आहे किंवा होतं अशी शक्यता होती एक मोठी, त्यामुळे तिथे थोडीशी वाद निर्माण झाले असं एनसीपीच्या गोटातनं कळतंय. परत त्यातलं खरं खोटं माहीत नाही, ह्या सगळ्या ऐकीव गोष्टी आहेत, ह्याला आपण अधिकृत मान्यता म्हणणार नाही. मात्र जर एनसीपीकडून उपमुख्यमंत्रीपदाला जर हिरवा झेंडा असला असता तर आज शपथविधी झाला असता. पण तसा झेंडा नाही याचा अर्थच असा आहे की उपमुख्यमंत्री पदावरून वाद आहे. पण काय वाटतं म्हणजे राष्ट्रवादीचाच उपमुख्यमंत्री ते ही मान्यता केली आहे, विधानसभा अध्यक्ष काँग्रेसला दिलेलं त्यांनी ते आज स्वीकारलेलं आहे. आणि कसं आहे, 56 आमदार शिवसेनेचे आहेत आणि दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न 54 राष्ट्रवादी आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे दुसरं पूर्ण महत्व हे राष्ट्रवादीला असणार आहे. आणि 44 आमदार असलेला काँग्रेस हा तिसरा पक्ष आहे, त्यामुळे साहजिकच तुम्हाला थोडीशी एक मागची शीट ज्याला म्हणतो आपण अशी शीट घेण्याची शक्यता आहे. आणि ते स्वाभाविक आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही आकडेवारीवरून एकत्र येता आलेला आहात आघाडी म्हणून, तेव्हा ज्याची सर्वाधिक आकडे ज्याचे सर्वाधिक आमदार तोच प्राधान्य असणार आहे त्याच्यामध्ये. आज एक महत्वाची गोष्ट जी मला सगळ्या घडामोडीमध्ये जी निदर्शनास आली ती होती अशोक चव्हाण सुद्धा आज मंत्रीपदाची शपथ घेणार होते आणि असं जेव्हा पुढे येत होतं तेव्हाच त्यांच्यावर असलेला आदर्श घोटाळ्याची ईडीची केस ती परत म्हणजे त्याच्यावर बोलणं गेलं आणि म्हणून त्यांचं मंत्रीपद. त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की आपण काय होतो, ईडीने ही रेग्युलर नोटीस असते दर महिन्याला, दर रेग्युलर नोटीस म्हणजे ईडीने खुलासा केला त्याचा की आमची नियमित चौकशीची नोटीस होती, त्याला आजचं हे निमित्त नव्हतं. परंतु ते आपल्याकडे नेमकं योगायोग म्हणा दुर्दैवी योगायोग म्हणा, आणि अशोक चव्हाणांचा ना मंत्रिमंडळामध्ये नव्हतं, चर्चा नव्हती त्यांची कुठल्याही प्रकारची, त्यामुळे बाळासाहेब थोरात हेच प्राधान्यक्रम होता. आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने म्हणजे केंद्राने पण जेव्हा केंद्रातल्या काँग्रेस नेत्यांनी हिरवा कंदिला बाळासाहेब थोरातांच्या नावानंच दिलेला होता, त्यामुळं अशोक चव्हाणचं कुठेही नाव नव्हतं. मात्र आज तो ज्याला म्हणतो आपण नेमकं ती नोटीस येणं आणि आजच्या शपथविधी सोहळा हे जी गाठ पडली, त्यामुळे त्या माध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली. परंतु ईडीने रात्री खुलासा केला की आमची रेग्युलर नोटीस होती, ह्याच्यामध्ये नवीन कोणतंही नाही, मागचेच जे मुद्दे होते तेच मुद्दे होते आणि आमची रुटीनची चौकशीचा भाग होता, आज वेगळी कुठलीही मुद्दा किंवा वेगळी चौकशी कोणती नव्हती असं ईडीने खुलासा केला. बरं, भाजप या पक्षाबद्दल आता तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे एकंदरीत भाजप या पक्षा म्हणजे सुरुवातीपासून जे युतीला कॉल दिला होता सगळ्या जनतेने, आता तो त्याच्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या एका महिन्यात, पण आता भाजपबद्दल काय वाटतंय? नाही, आता भाजपला एक मोठी भूमिका, म्हणजे काय झालं, त्यांनी लोकांच्या मनामध्ये असं इम्प्रेशन आहे महाराष्ट्रातल्या की तो जो शपथविधी झाला दुसरा शपथविधी तो चोरून करायला नको होता, ही भावना अगदी ते अत्यंत स्पष्टपणे आहे की सकाळी 5:05 राष्ट्रपती राजवट उठवणं आणि सकाळी 8 शपथविधी घेणं हे लोकांना अजिबात आवडलेलं नाही. आणि तुम्ही ज्या अजित पवारांच्या नावाने खडे पडत होता आणि त्यांना टीका करत होता ज्या पद्धतीने तीव्र शब्दामध्ये, त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलं, त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट एक नकारात्मक संदेश सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. त्यामुळं म्हणजे 5 स्वच्छ चारित्र्य म्हणून ज्यांनी भांडवल केलं त्या मुख्यमंत्र्यांवर हा एक डाग पडला आणि मोठी चर्चा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदारांमध्ये झाली, तो फटका मात्र भाजपला आत्ता बसलेला आहे. त्यामुळे थोडंसं एक संकुचित किंवा रिझर्व मोडमध्ये भाजप आहे. मात्र
या सभागृहामध्ये सर्वाधिक जास्त आमदारे भाजपाचेच आहेत 105, शिवाय त्याला पाठिंबा देणारे काही अपक्ष आहेत, त्यामुळे त्यांची संख्या मोठी आहे याविषयी काही असण्याचं शंका असण्याचं कारण नाही. त्यामुळे प्रबळ विरोधी पक्षाचं काम त्यांना पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे, लोकांचे प्रश्न मांडावे लागणार आहेत, लोकांचे प्रश्न मांडून ते मंजूर करून घ्यावे लागणार आहेत, त्यामुळे लोकांच्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात काम करावं लागणार आहे. आणि कदाचित ते जर त्यापद कुठेही राजकीय अभिनिवेश न बाळगता जर त्यांनी काम केलं तर पुन्हा एकदा ती प्रतिमा त्यांना मिळू शकते. आणि अशी शक्यता बऱ्याच आहे की पुन्हा एकदा ती थोडीशी डागाळलेली प्रतिमा आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांविषयी लोकांच्या मनात काही शंका नव्हती, अजूनही नाही आहे. मात्र भाजपने असं करायला नको होतं अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये गेलेली, ती दूर होण्यासाठी काही काळ लागणार आणि तो काळ म्हणजे तो काळ जातानाच त्यांना प्रतिमा उंचावण्याचं दुसरं काम करणार, म्हणजे सभागृहामध्ये नेत्यांनी लोकांचे प्रश्न तातडीने मांडावे लागणार आहेत आणि चांगल्या प्रस्तावांना मंजुरी देऊन फार मोठी चर्चा न करता लोकांसाठी काम करावं लागणार. आणि महाराष्ट्रातली 11 कोटी जनता ही सबळ विरोधी पक्षाने तर पाहिजे अशी पुढच्या काळामध्ये आशा करायला हरकत नाही. आपण थोडं पुढे जाऊया, म्हणजे जेव्हा युतीची जेव्हा तुटली होती तेव्हा बऱ्याचदा आपल्याला असं वाटत होतं की आता युती तुटल्याचा सगळ्यात मोठा जो धक्का आहे फटका आहे तो भाजपला बसेल, दुसऱ्या क्षणाला आपल्याला असं वाटत होतं की याचा मोठा फटका आता शिवसेनेला बसणार. अशामध्ये जेव्हा आपण प्रतिमेची जेव्हा गोष्ट करतोय तेव्हा आता काय वाटतंय, म्हणजे एक सत्ता तर स्थापन झालेली आहे, सरकार एक आलेलं आहे, पण भविष्यात 5 वर्षाच्या नंतर जेव्हा परत फेरनिवडणूक परत एकदा निवडणूक जेव्हा होणार तेव्हा जनतेला सगळ्यात जास्त आठवणीत राहणारी गोष्ट कुठली असेल? शिवसेनेचं हिंदुत्व हे एक गोष्ट सोडून तिन्ही पक्षांसोबत दोन्ही पक्षांसोबत केलेली ही महाविकास आघाडी का युती तोडणं काय वाटतंय तुम्हाला? एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की प्री पोल ज्याला म्हणतो आपण, पूर्वी आधी युती करायची निवडणूक लढवायची आणि नंतर युती तुटली, हे लोकांच्या मनात संदेश चांगला गेलेला नाही आहे. त्यामुळे नैसर्गिक मित्र म्हणून भाजप आणि शिवसेनेने एकत्र यायला पाहिजे अशी सर्वसामान्य लोकांची भावना होती, स्वाभाविक होत होते. मात्र तसं घडलं नाही, कारण शब्द देणं आणि शब्द न पाळणे याच्यामध्ये दोघांमध्ये वाद झालेले. त्या वादावरून लोकांना एक एक धक्का बसला, सौम्य धक्का होता पहिल्यांदा की अरेची युती तुटली, परंतु दुसरा एक मोठा धक्का बसला की ज्यांच्या विरोधामध्ये लढले ते विरोधकांना एकत्र घेऊन तुम्ही पुन्हा सत्तेवर आलेला आहात. मात्र आता कसं ह्याच्या पुढे आपण गेलेलो आहोत, आज शपथविधी झाला, लोकांनी स्वीकारलं, मानसिकता तयार केली स्वतःची की बाबा आता आपण काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आलेले आहेत आणि एक महाराष्ट्रात एक वेगळा प्रयोग आता सुरू झालेला आहे. हा प्रयोग कधी टिकतो माहिती का, की जेव्हा तुम्ही कार्य कसं करता. प्रयोगाला लोकांची काही ना नसते, प्रश्न आहे तो घेऊन बघा, कुठलंही एखादी गोष्ट निर्णय घेणं सोपं असतं, परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी दीर्घकाळ करत राहणं हे मोठं आव्हानात्मक काम असतं. मला असं वाटतं की हे मोठं आव्हान या आघाडीपुढे असणार आहे की पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं काम करतील, किमान समान कार्यक्रम किती टिकून राहतील, वादग्रस्त मुद्दे किती बाजूला ठेवतील आणि लोकांसाठी किती काम करतील, ह्याच्यावर ह्या महाविकास आघाडीची प्रतिमा आणि काम आणि प्रगती अवलंबून राहणार आहे. जर सुदैवाने आपल्या अशा या प्रयोगातनं जर सक्सेस झाले तर तुम्हाला मी सांगतो पुढची 10-15 वर्ष काय अडचण येणार नाही. आपण जो प्रश्न विचारलेला की पुढचा पुढं काय होणार, तर पुढं म्हणजे हे खरोखरच एक चांगला प्रयोग या महाराष्ट्रामध्ये झालेला आणि तो कदाचित देशामध्ये इम्पॅक्ट करू शकतो. एक वेगळं उदाहरण म्हणून की दोन भिन्न विचारांची विचारधारा असलेल्या राजकीय पक्ष एकत्र येऊन लोकांसाठी उत्तम काम करू शकतात, धर्म जाती वाद बाजूला ठेवून एक चांगलं व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून प्रोफेशनलरित्या काम करू शकतात असा संदेश देऊ शकतो आणि कदाचित हा प्रयोग सक्सेसफुल ठरू शकतो. मात्र आपल्याकडे राजकीय भावनिक वातावरण खूप असतं, जातीय धर्म असे खूप वेगवेगळे विषय असतात आपल्याकडे, कारण आपण मल्टीकल्चर सगळ्या वातावरणामध्ये राहतो, त्यामुळे ह्याला किती हे आव्हान कसं पेलता येईल आघाडीचं सरकार आणि त्यातनं मार्ग कसे काढतं त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे आणि त्याचबरोबर एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजप कसं काम करणार आहे आणि केंद्रातलं किती साथ मिळणार आहे याच्यावर बरेच गणित अवलंबून राहणार आहे आणि त्याच्या गणितावर पुढचं यश आणि अपयश अवलंबून राहणार आहे. एक शेवटचा प्रश्न सर, काय वाटतं, म्हणजे आता सगळ्यांचा आशा ज्या आहेत सगळ्या जनतेच्या आशा या महाविकास आघाडीकडे आता लागून आहेत, कारण सरकार स्थापन झालं आणि कुठेतरी सगळ्यांनाच म्हणजे प्रत्येक एका नागरिकाला असं वाटतं की आता हे नाट्यमय ज्या राजकीय घडामोडी होत्या त्याला कुठेतरी विराम लागायला पाहिजे आणि आता एक फायनली विकासाच्या दृष्टीने यांनी आता काम करायला सुरुवात केली पाहिजे, कारण एक महिना हा सगळ्यांसाठीच अनप्रेडिक्टेबल होता. आज काय होणार, उद्या काय होणार, असं काहीतरी वेगळं झालेलं होतं, पण आता स्थिर सरकार टिकेल काय वाटतं?
असं दिसतंय आता तरी लोकांना कुठे प्रतिनिधी निवडणुका नको आहे, ती निवडणुका परवडणार नाही. त्यामुळे किमान 2-2.5 वर्ष तरी मला असं वाटतं आता या क्षणी 2-2.5 वर्ष आता कुठलाही प्रश्न येणार नाही निवडणुकांचा. आणि सरकार जर किमान समान कार्यक्रमावर जर लक्ष ठेवून कॉन्सन्ट्रेट ठेवून काम केलं तर मला असं वाटतं की पुढचे 5 वर्ष तसं काही अडचण येणार नाही. मात्र मला कसं असतं, राजकीय इच्छा शक्ती, केंद्रामधलं सहकार्य, केंद्रीय नेत्यांनी घेतलेले निर्णय, असे बरेच अँगल, बरेच पैलू या सगळ्या सरकारला आहेत. आणि हा एक प्रयोग आहे, ह्या प्रयोगामध्ये काटे असणार आहेत तुम्हाला, त्यामुळं प्रत्येक वेळेला फुलं असतील असं नाही. त्यामुळे तुम्हाला या काटेरी प्रवास आहे, या काटेरी प्रवासांमध्ये ते कसे मार्ग काढतात त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. भाजपची राजकीय महत्वाकांक्षा लपलेली नाही, त्यामुळे ते फुडापुढीचा प्रयत्न करणार, त्याच्यावर हे लोक कसे रिॲक्ट होणार, किती आमदार फुटणार, ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण त्याची चर्चा आत्ता करणं योग्य नाही, कारण आज एक चांगला दिवस आहे महाराष्ट्रासाठी, आनंदाचा वातावरणाचा दिवस आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रात एक शुस्कारा सोडलेला आहे, एक छान असं रिलॅक्स झालेलं आहे की एक महिन्याचा ताण आपला गेलेला आहे, आपल्याला अखेर मुख्यमंत्री मिळाला आपल्या महाराष्ट्राला आणि तो ठाकरेंच्या रूपामध्ये मिळालेला आहे. त्यामुळे तो बऱ्यापैकी ताण सुटलेला आहे, सैल झालेला आहे. त्यामुळे लोकांना एक किमान 6 महिने तरी ह्याच्यावर काही चर्चा होणार नाही निवडणुकांवर, पुढच्या घडामोडींवर, आणि सरकार बऱ्यापैकी काम करू शकेल अशी आशा आता बाळगायला हरकत नाही. नक्कीच. आणि याच आशेवर जे आपण म्हणतात ना की उम्मीद का किरण, तर मला असं वाटतं हे नवीन सरकार सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक नवीन उमेदीची किरणच असं आपण म्हणूया. आणि सगळ्यांना हेच वाटतंय की सरकार फायनली आता टिकायला पाहिजे, विकास महाराष्ट्र जो सगळ्यात महत्वाचा आहे तो आहे विकास, तो व्हायला पाहिजे. पण आता पुढे काय होतं या सगळ्या गोष्टींची ताजी अपडेट लोकमत तुम्हाला वेळोवेळी देतच राहणार. आणि या नवीन सरकार स्थापनेबद्दल लोकमत सुद्धा या तिन्ही पक्षांना शुभेच्छा देत आहे. तुम्ही बघत राहा आपला आवडतं चॅनल लोकमत.com. थँक्यू. पात्रोडकर सर आमच्यासोबत होते, मुंबईचे, मुंबई विभागाचे ते आपले संपादक आहेत आणि वेळोवेळी ते आपल्याला इकडे मदत करत असतात. आजचं हे बरं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं खाली कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि बघत राहा लोकमत.com.